श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दरवर्षी पवनपुत्र हनुमान जयंती जी आहे तर ती चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला होता. हनुमानाच्या वाढदिवसाला जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणणे योग्य ठरेल, कारण का बजरंग बली अमर आहेत. या जगात यात नसलेल्या व्यक्तीसाठी जयंती शब्द वापरला जातो. हनुमान हे असे देव आहेत ज्यांच्या खऱ्या मनाने जो कोणी स्मरण जातो तर भक्ताचे प्रत्येक संकट दूर करून त्यांना साक्षात दर्शन देतात असे हनुमान आहेत, म्हणून त्यांना आपण संकट मोचन असं म्हणत असतो. तर आता हनुमान जयंती जी आहे तर ती 23 एप्रिलला आहे आणि हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी ज्यावेळेस येते तर तो दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्याचप्रकारे ही हनुमान जयंती मंगळवारी आहे त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जात आहे. तर आपल्याला 23 एप्रिलला एक नारळाचा उपाय करायचा आहे. आपल्या अवतीभोवती घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी किंवा घरामध्ये जे काही दोष असतात ना, तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो बघा. पण ते प्रयत्न जर तुम्ही घरामध्ये रोज हनुमान चालिसाचं पठण केलं तर कोणतंही भूत प्रेत पिशाच बाधा कोणतंच जे काही अडचणी आहेत तर ते आपल्यापर्यंत येत नाही. घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या आपल्या दूर होत असतात. आता तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी काय सेवा करायची त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये 7 वेळेस हनुमान चालिसाचं पठण करावं. हनुमान चालिसाचं तुम्हाला पठण करणं शक्य नाही आहे तर तुम्ही श्रवण करावं, रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं. कारण हनुमान म्हणतात की मला माझं नाव घेतल्यापेक्षा प्रभू श्री रामांचं जो कोणी नाव घेतो तो मला भक्त अतिशय जवळ असतो. आणि प्रभू श्री रामचंद्रांचं नाव घेऊन आपण जर हनुमानाकडे काही मागितलं तर ते हनुमान नक्कीच आपल्याला प्रदान करत असतात. त्यामुळे रामरक्षा स्तोत्र, त्याचबरोबर जय राम श्रीराम या मंत्राचा घरामध्ये जप आणि त्याचबरोबर ओम रामदूताय नमः या मंत्राचा जप, या सर्व सेवा तुम्हाला घरामध्ये करायच्या आहे. या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. लवकर उठून आपली पूर्ण घरातली जी काही साफसफाई ती करून घ्यायची आहे. आपला जो मुख्य उंबरटा आहे उंबरट्यावर हळदीचं लेपन द्यायचं आहे. बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे. वरती दरवाजाला आपल्याला फुलांचं तोरण बांधायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये कोमूत्र तुम्हाला शिंपडायचं आहे. त्यामुळे घरामध्ये जे काही वाईट दोष नकारात्मकता असतात तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते. आता आपल्याला नारळाचा काय उपाय करायचा आहे ते बघूया. नारळ जे असतं ना, तर तुम्हाला माहिती आहे किती सर्व पूजेमध्ये आपण नारळ हे वापरत असतो. नारळामध्ये आपल्या घरातल्या ज्या काही शक्ती असतात, वाईट शक्ती असतात, तर त्या समाविष्ट करून घेण्याची ताकद असते. तर हाच नारळाचा एक उपाय आपल्याला करायचा आहे. तर तो उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा. या उपाय त्यासाठी तुम्हाला एक नारळ आपल्या घरामध्ये या दिवशी घेऊन यायचं आहे. आता तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर ते तुम्ही घेतलं तरीही चालेल. नारळाची जी शेंडी आहे तर ती नारळाला राहून द्यायची आहे. बाकीचं नारळ तुम्ही व्यवस्थितपणे सोलून घेऊ शकता. आता हे जे नारळ आहे तर तुम्हाला आपल्या घरामध्ये जो व्यक्ती असं तुम्हाला वाटतं की तो खूप आजारी आहे आणि तो व्यक्तीला कोणत्याच प्रकारची औषधंही त्याच्यावरती काम करत नाही आहे, किंवा स्वतःमध्ये तुम्हाला असं वाटतं की माझ्या मनात खूप निगेटिव्ह एनर्जी आहेत, मी खूप नकारात्मक विचार करतो किंवा करते, तर त्या व्यक्तीवरनं किंवा आपल्या मुलांवरून तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते 7 वेळेस उतरवायचं आहे. आणि 7 वेळेस उतरून ते तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे ते फोडायचं आहे. त्यामुळे आपल्या नारळामध्ये आपल्या अवतीभोवतीच्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्या समाविष्ट होतात. आणि हे नारळ आपण तिथे फोडल्यामुळे हनुमानाची कृपा ही आपल्यावरती होऊन सर्व ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट होत असतात. त्यानंतर घरामध्ये सुखसमृद्धीसाठी एक नारळाचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर काय, तर एक नारळ छान असं आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे. घरामध्ये आणल्यानंतर आपल्याला त्या नारळावरती राम लिहायचं आहे आणि ते नारळ आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरून ओवाळून आपल्याला हनुमानाच्या चरणांजवळ हे नारळ अर्पण करायचं आहे. याने घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत, दोष आहेत, संकट आहेत तर ते दूर होतात. या दोन्ही उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता. जो उपाय तुम्हाला अगदी साधा सोपा वाटतो आहे
तो उपाय तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला त्या उपायाचा अनुभव येईल. ज्या वेळेस आपण हे उपाय करतो तर ते उपाय करत असताना आपल्या मनातली श्रद्धा विश्वास तितकाच गरजेचा असतो. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये किंवा मंदिरामध्ये हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. हनुमान चालिसाचं पठण झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी येण्याअगोदर तुम्हाला तुमचे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. कारण आपल्याबरोबर आपल्या मागे आपली जी नकारात्मक ऊर्जा असते तर ती येत असते, त्यामुळे हा अगोदर पाय धुवायचे आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, सूर्योदयापूर्वी तुम्हाला उठून आंघोळ करायची आहे, बजरंग बलीसमोर तुम्हाला उपवासाचा संकल्प करायचा आहे. या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे तुम्हाला घालणं अतिशय शुभ असेल. या दिवशी तुम्हाला चमेलीचं तेल आवर्जून हनुमानाला अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला गुलाबाच्या फुलांची माळ शक्य असेल तर आवर्जून अर्पण करायची आहे. पूजेमध्ये बजरंग बलीचा आवडतीचा प्रसाद म्हणजे तुम्हाला गुळ आणि हरभऱ्याची डाळ याचा समावेश करायचा आहे, किंवा गुळ आणि फुटाणे जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहे, किंवा मग तुम्ही बुंदीचे लाडू जे असतात तर तेही अर्पण करू शकतात, बेसन पिठाचे जे लाडू असतात तेही अर्पण करू शकतात. ह्या सर्व सेवा किंवा हे जे काही उपाय तुम्हाला आता सांगितलेले आहेत हे सर्व तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये जर तुम्हाला आवर्जून शक्य झालं तर मंदिरामध्ये करा, नाही मंदिरामध्ये शक्य तर तुम्ही घरामध्ये जरी केले तरीही चालेल, पण करा. खूप प्रभावी उपाय आहेत हे उपाय. ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या मुलांच्या अवतीभोवती जे काही दोष नकारात्मकता असते तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते, त्याचबरोबर मनामध्ये ज्या काही इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण होत असतात आणि घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होत असतात. नारळ हे खूप खूप पवित्र असतं, नारळाचे होईल तेवढे उपाय हे करा. बघा, काही ठिकाणी नारळ हे खूप वाईट कामांसाठी सुद्धा यूज केलेलं असतं, कारण नारळामुळे घरावरती आपल्या करणीबाधासुद्धा केली जाऊ शकते. तर आपल्या घरावरती हनुमान जयंतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारची वाईट बाधा करणीबाधा राहू नये, तर त्यासाठी जे उपाय सांगितलेले आहेत तर ते सर्व उपाय करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला त्या उपायांचा अनुभव येईल. उपायांचा अनुभव म्हणजे कसा, तर आपल्याला घरामध्ये जो काम करण्याचा खूप कंटाळा येतो तर ते आपल्याला घरामध्ये काम करूशी वाटेल, घरामध्ये भांडणं कमी होतील, वादविवाद कमी होतील, त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी जाणवेल, ही सकारात्मक ऊर्जा असेल, तर ह्या गोष्टी आपल्यासोबत घडतात. तर अशा पद्धतीचा हा जो उपाय तो करा, नक्कीच फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा, नाही शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.